हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। आज मी छान चटपट तसा पिझ्झा बनवत आहे। यासाठी मी पिझ्झा बेस विकत आणलेला आहे आणि एका छोट्या प्लेटला मी तुपाचं ग्रेसिंग करून घेत आहे। तूप हे थोडंसं 2 चमचे मी जास्तच लावलेलं आहे आणि आता हा पिझ्झा बेस मी यावर ठेवणार आहे। त्याआधी मी हा 2 भागांमध्ये कट करत आहे। बेस कट करण्यासाठी मी एक मोठासा चाकू वापरलेला आहे। मोठा चाकू नसेल तर तुम्ही छोट्या चाकूने पण करून घेऊ शकता। थोडंसं हळूवार हे काम आपण करून घेत आहोत म्हणजे हा बेस तुटणार नाही। हा असा पिझ्झा बेस इझिली आपल्याला मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये विकत मिळतो। बघा, असे 2 भाग मी केलेले आहे आणि आता यावर मी चीज किसून घालत आहे। चीजची एक छान जाड लेयर मी यावर घालत आहे। आतमध्ये घालताना चीज एकदम जास्त घालायचं नाहीतर ते पातळ झाल्यानंतर बाहेर येण्याचा संभव असतो। आणि साईडला पण चीज घालणार नाही आहोत, फक्त मधल्या भागातच मी चीज घातलेला आहे आणि साईडला थोडंसं पाण्याचा हात लावलेला आहे आणि हा दाबून मी घट्ट बसवलेला आहे, यामुळे आतलं चीज पातळ होऊन बाहेर येत नाही आणि आपला पिझ्झा खराब होणार नाही। आणि यावर आता आपण सॉस लावून घेणार आहोत। आपल्याकडे उपलब्ध असतील ते टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि पिझ्झा सॉस यावर टाकून मी छान स्प्रेड करून घेते आहे। नुसता पिझ्झा सॉस असला तरीही चालेल, पिझ्झा सॉसनी पण याची टेस्ट खूप छान येते आणि यासाठी पिझ्झा सॉसच वापरतात। आणि मी यावर एक लेयर चीज किसून घालत आहे। आता या चीजच्या लेयरवर मी उभे उभे कट केलेले कांद्याचे स्लाइस ठेवलेले आहे, त्यानंतर गाजरचे बारीक बारीक स्लाइस मी ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मी हिरव्या कलरची सिमला मिर्च कट करून घेतलेली आहे, ती पण मी ठेवत आहे। हे सर्व आपल्याला असं उभं उभं अरेंज करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल गोल चकत्यासुद्धा ठेवू शकता। आणि यामध्ये मी थोडेसे वाटाणेसुद्धा घातलेले आहे। वाटाणे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल। आता यावर मी चाट मसाला आणि ओरेगानो घातलेला आहे। ओरेगानो आपल्याला मॉलमध्येही कुठल्याही विकत मिळेल। चाट मसाल्यामुळे सुद्धा याची छान टेस्ट येते। सर्व भाज्या आपण छान अरेंज केलेल्या आहेत। यावर आपण चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकतो किंवा तयार झाल्यानंतरसुद्धा आपण चिली फ्लेक्स यावर घालू शकतो। यावर मी छानपैकी आता चीज किसून घालत आहे। चीज हे सगळीकडे पसरवून द्यायचं म्हणजे हा पिझ्झा छान तयार होतो। एक कढई मी आधीच प्रीहीट करायला ठेवलेली होती आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मीठसुद्धा घालू शकता। हे असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी प्लेट ठेवलेली आहे। प्लेट ही आत बाहेरच्या भांड्याला लागू देऊ नये, यामुळे पिझ्झा गरमण्याची शक्यता असते। 20-25 मिनिटांमध्ये आपला पिझ्झा छान तयार झालेला आहे। पिझ्झा तयार करताना गॅसची फ्लेम लो ते मीडियमवरच ठेवलेली आहे, नाहीतर पिझ्झा खालून करपण्याची शक्यता असते। आता मी हा तयार झालेला पिझ्झा बाहेर काढत आहे आणि किंचितसं गार झाल्यानंतर याचे मी स्लाइसेस कट करत आहे। पिझ्झा हा कढईपेक्षा ओव्हनमध्येच खूप छान होतो आणि दोन्ही बाजूंनी तो खूप छान शेकला जातो। आता मी पिझ्झा कटरच्या साह्याने याचे स्लाइसेस करून घेत आहे। याचे 6 षटकोन त्रिकोणाकृती भाग मी करून घेते आहे। तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पिझ्झा बनवून पहा आणि मुलांना नक्की द्या। माझ्या व्हिडिओवर खाली कॉमेंटमध्ये आपले बहुमूल्य मत जरूर नोंदवा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा। दुसरासुद्धा तयार केलेला पिझ्झा मी असाच बेक करून घेते आहे। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय। झाला